नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत इडली। तर चला मग इडली बनवायला घेऊया। इडली बनवण्यासाठी लागणारे हे सगळं साहित्य आहे। तर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, ते पण 1 कप। 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती 1/2 कप घेतलेली आहे। एक तांदळाच्या 1 कप पेक्षा जास्त थोडं कमी घेतलेला आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे तांदूळ जे आहेत ते राशनचे तांदूळ आहेत। राशनचे तांदूळ खूप चांगले असतात, जसे डोसे बनवण्यासाठी, इडली बनवण्यासाठी, घावणे बनवण्यासाठी ह्या तांदळाचा उपयोग खूप चांगला आहे। तर चला मग आता आपण हे तांदूळ आणि हे जे उडदाची डाळ आहे तिला चांगली धुवून ठेवूया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूयात, ताकि ते फुगू शकतील। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, एक वाडगा घेतलेला आहे। तर ह्या वाडग्यामध्ये मी हे जे तांदूळ आहेत ते ह्यामध्ये टाकते। आता आपल्याला हे जे दोघांना चांगलं धुवून घ्यायचं आहे। शकता की मला 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। बघू शकता की मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्याला आता सोक करण्यासाठी साधारण 5 घंटे तरी ठेवायचं आहे, म्हणजे हे लवकरात लवकर तांदूळ आणि जी डाळ आहे चांगली फुगून निघेल। ह्यावर मी हे झाकण ठेवते। आता ह्याला आपल्याला 5 घंट्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी 5 घंट्याला भिजत ठेवलेला आहे आणि 5 घंट्याने आपली जी डाळ आणि तांदूळ आहेत ते पूर्णपणे फुगलेले आहेत। तर आता ह्यातलं जे सगळं पाणी आहे ते आपण काढून टाकूया। तेव्हा मी जे पाणी आहे ते सगळं काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं। तर मी हे मिक्सरचं भांडं घेते। वाटून घ्यायचंय, पण एकदम असं जास्त जाड पण नाही वाटायचंय, जास्त पातळ पण वाटायचं नाहीये, एकदम मीडियम मध्ये वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे मी थोडं पाणी ऍड करते। बस जास्त पातळही करायचं नाहीये। आता मला मिक्सरला लावते। हे दळून झालेलं आहे, म्हणजे मिक्सरला लावून झालेलं आहे। जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण आहे। बारीक बारीक कण माझ्या हाताला लागत आहेत आणि असंच आपल्याला हे वाटप जे आहे ते दळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। जेव्हा छोटे छोटे कणही तुम्हाला दिसत आहेत, आपण आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तिथे मी एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये मी ओतते, थोडंसं पाणी टाकते। यामध्ये हे मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता आपल्याला ह्याला चांगला हलवायचं आहे। तर मी हलवून घेते चांगलं। आपण ह्याला झाकून ठेवूया साधारण 5 घंट्यासाठी किंवा जर तुम्ही तर तुम्ही बघू शकता की मला फुगण्यासाठी 5-6 घंटे ठेवलेलं। आता आपण याच्यामध्ये बॅटर घालूया। यामध्ये बॅटर घालून झालेलं आहे। आता आपण ह्याला वाफेवर ठेवूया।
बघू शकता की मी ते इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये मी हे पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक लिंबू टाकतो आपण का कारण हे जे आपलं भांडं आहे ते काळं नको होऊ दे हे ब्लॅक नको येऊ दे म्हणून आपण लिंबू टाकायचं आहे आपल्याला हे इडलीचं भांडं 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचं आहे जोपर्यंत वाफ येत नाही तोपर्यंत तर तुम्ही बघू शकता आपण हे जे इडलीचं भांडं आहे ते गॅसवर चढवलेलं आहे आणि गॅस पण स्पीडला केलेला आहे जोपर्यंत यातनं वाफा नाही येत तोपर्यंत आपण गॅस कमी नाही करायचा आहे जो फास्ट आहे तो त्यात ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता की आपल्या इडलीच्या भांड्यातनं वाफा येत आहेत तर वाफा येणं म्हणजे इडली बनणं होत नाही म्हणजे साधारण 2-3 मिनिटं तरी पाणी उकळण्यासाठी लागतं जसं पाणी उकळलं जातं तसं ते इडली वाफेवर त्यांनी शिजली जाते तर आपल्याला अजून 2-3 मिनिटं थांबायचे म्हणजे साधारण 10 मिनिटांमध्ये इडली होऊन जाते तर इडली ही झालेली आहे तर आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो पूर्णपणे बंद करायचा गॅस बंद करायचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गॅस बंद केल्यानंतर जे भांड आहे ते गरम असतं गरम असल्यामुळे ते डायरेक्टली ओपन नाही करायचं कारण त्यामधनं वाफा बाहेर निघत असतात तर थोड्या वेळासाठी थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर ते भांडायचे ओपन करायचं आहे ते बघू शकता आपली इडली झालेली आहे मी चमचा घेतलेला आहे एकदम जाळ्या वगैरे आलेल्या आहेत ते सगळे इडल्या मी काढून घेते माझी इडलीची जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद.